मला हा ऍसिडिटी सारखा वाटणारा हा जो त्रास आहे हा गेली 15 वर्षापासून होता. कालच माझी सर्जरी झाली आणि सर्जरीच्या 2-3 तासानंतरच मी लिक्विड वगैरे घेतलं, चालून फिरून राहू शकून राहिलो आणि आता मला कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी त्रास जाणवत नाही आहे. या 2 दिवसामध्ये मी चांगल्या प्रकारे खाऊ पिऊ शकलो, कोणत्याही प्रकारचा त्रास मला या ठिकाणी जाणवला नाही आहे. अतिशय चांगल्या प्रकारे मी स्वतःला फील करतो आहे. माझं 6 महिन्या अगोदर ऑपरेशन झालेलं होतं, आता मी चांगल्या प्रकारे खाऊ पिऊ शकतो, कोणत्याही प्रकारची अडचण नाही आणि मला बिलकुल कोणत्याही प्रकारचे अँटीसिड किंवा इतर मेडिसिन आता चालू नाही आहे, ते सगळ्यात पत्ते. माझं नाव प्रमोद सुदामपंत टोबरे आहे आणि मला हा ऍसिडिटी सारखा वाटणारा हा जो त्रास आहे हा गेली 15 वर्षापासून होता. खूप इतर अँटीसिड वगैरे गोळ्या घेतल्या परंतु फार काही त्याचा त्या ठिकाणी आराम पडला नाही. मग मला चिराग ठक्कर सरांच्या संदर्भात माहिती पडली. कालच मी अहमदाबादला चिराग ठक्कर सरांकडे आलो आणि त्यांनी आल्यानंतर मी जेव्हा माझा हा प्रॉब्लेम सांगितला तेव्हा त्यांनी माझी मोनोमॅट्रिक टेस्ट केली, त्याचप्रमाणे ही पीएच टेस्ट सध्या ते चालू आहे. 24 तासाची ही टेस्ट असते. या दरम्यान एक नळी आपल्या अंग आतमध्ये टाकल्या जाते आणि या दोन्ही टेस्टमध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला नाही आहे आणि सहज मी काही खाऊ पिऊ शकलो या टेस्टच्या दरम्यानमध्ये आणि मला झोपेमध्ये सुद्धा आणि इतर गोष्टीसाठी सुद्धा कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला नाही आहे. आता मला ही टेस्ट माझी 24 तास पूर्ण होत आहेत आणि मोनोमॅट्रिक टेस्ट आणि ही पीएच टेस्ट याच्या आधारे जो काही रिपोर्ट येईल याच्यानंतर मला सर दुसरं काय सजेशन करतील आणि सर काय सजेशन करतात आणि पुढे काय होतील ते मी लगेचच आपल्यासमोर येणार हे मी सांगणार आहे. माझं नाव प्रमोद सुदामपंत टोबरे आहे, 52 वर्षाचं माझं वय आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणेच माझी पीएच टेस्ट आणि मोनोमॅट्रिक टेस्ट झाली. ती टेस्टची रिपोर्ट पाहिल्यानंतर सरांनी मला सर्जरी सुचवलेली आहे, त्यानुसार कालच माझी सर्जरी झाली आणि त्या सर्जरीनंतर मला त्या सर्जरीच्या वेळेस कोणताही प्रकारचा त्रास झाला नाही. त्याच्या 2-3 तासानंतरच मी काही लिक्विड घेतलं आणि संध्याकाळी जेवण वगैरे सुद्धा घेतलं. आता मी छान चालू फिरू शकतो, त्रास म्हणून मला या ठिकाणी कोणताच नाही आहे आणि लगेचच आता थोड्या वेळात मला या हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळणार आहे आणि कोणत्याही प्रकारचा मला त्रास जाणवलेला नाही. माझं नाव प्रमोद सुदामपंत टोबरे आहे. मी मागे सांगितल्याप्रमाणे माझी सर्जरी झालेली आहे आणि त्या सर्जरीमध्ये मला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. लगेचच मला दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. नंतर आता 2 दिवस झालेले आहेत, 2 दिवसानंतर मी डॉक्टरकडे आलेले आहे फॉलोअपसाठी. अगदी व्यवस्थित आहे, कोणत्याही प्रकारचा त्रास नाही आहे आणि आज मला या ठिकाणी सुट्टी होणार आहे आणि मी संध्याकाळी माझ्या गावाकडे जाणार आहे. हॅलो फ्रेंड्स, माझं नाव प्रमोद सुदामपंत टोबरे आहे आणि मला बरेच दिवसापासून ऍसिडिटीचा त्रास होता. माझं 6 महिने झालेलं आहे. 6 महिन्यापूर्वी माझं ऑपरेशन झालेलं होतं. 6 महिन्यानंतर आता मला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही आहे, कोणत्याही प्रकारच्या औषध गोळ्या वगैरे मला चालू नाही आहेत. आता मी एकदम चांगलं रिलॅक्स फील करतोय आणि आता मला या ठिकाणी मी फॉलोअपसाठी आलेलो आहे. आता मला कोणत्याच प्रकारचा त्रास नाही आहे, मी चांगल्या प्रकारे खाऊ पिऊ शकतो आणि सुरुवातीचा कोणत्याही प्रकारचा त्रास, उदाहरणार्थ ऍसिडिटी होणे किंवा रिफ्लक्स येणे, तोंडातून येणे, जळजळ होणे, अशा कोणत्याही प्रकारचा मला या ठिकाणी आता त्रास नाही आहे आणि मी चांगल्या प्रकारे या ठिकाणी आता आयुष्य जगतो आहे.